मजे आए हाय आए हाय हाय मजे। इश्क है तो रिस्क है ब्रो, जबरदस्त फील देती थी। चला हम्बा हम्बा रम्बा रम्बा। वाह मेरी जान। ओह ओह ओ, बोलो जय सियाराम। खूब मोर का पाना करता लोग। झाली आली का अर्बन वरती एमपी मध्ये येऊन पण आम्ही महाराष्ट्रातले धंदे सोडलेले नाहीये। माहितच आहे जवळ नको रे बाबा। ओय 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 गो माता की जय हो। एवढं पण कमी नाही येत आहे। प्रॉपर हँडल आणि प्रॉपर सगळं समोरचं दिसतंय। मला वाटलं खूप कमी येतोय समोरचा। एकदा इथनं बाहेर निघालं की झालं काम आपलं। मग दादा आवाज तर ती बॅग दे मला। काय झालं तुला? व्यवस्थित बसतंय ती बॅग? स्पोर्ट्स बाईकचा असं एक प्रॉब्लेम असतो मोठा, मागच्याला बसता नाही येत। पिलियन सीट बिलकुल कम्फर्टेबल नाही आहे। ॲज लाईक R15 310 RR पण हा सीन आहे। आता आम्ही बरहानपूरच्या बाहेर पडतोय। MP मधून आम्ही निघालो आहे बरहानपूरमधून आणि आम्ही चाललो आहे इंदोर। तर आजच्या आजच पोहोचायचं आहे म्हणजे खंडवा आणि इंदोर मध्य प्रदेश। समोरच्या गाडीची पासिंग तुम्ही बघू शकता 09 आहे, MP 09। तसं तर कोणाच्या गाडीचा नंबर आपल्याला अधिकार नाही आहे व्हिडिओमध्ये रिव्हील करण्याचा। अर्बन मोडवर पण बंद पडती का? नाही हडोकला सोडा। अब आएगा मोटो व्लॉग का फील, कारण ते आतापर्यंत आहे ना रास्ता साथ देत नव्हता आपली। आता रस्ताही साथ देतोय आणि सगळं साथ देतोय बाईक सुद्धा। कनी जोल सी बाडी रे। अर्बन मोडवर मस्त साऊंड प्रोड्यूस करती यार ती, पण पॉवर कमी प्रोड्यूस करत असावा। आली समोरून बस आली। गायन बंधू महाराष्ट्रातले दिसते। बोलो जय सियाराम। ओके तर फायनली आपली जी बाईक आहे ती ट्रॅक मोडवर सेट झाली आहे आणि आता आपलं हेलिकॉप्टर उडण्यासाठी तयार आहे। हेलिकॉप्टर विमान मागच्याचे खूप हाल होता तिच्यावर। इतका वेळ मला काय फील होत होतं हे आता शुभम भाई यालाही कळत असावा। माग बसून सनी देऊन सी पाडी रे। समोरचा जर का थोडासा आदळला ना म्हणजे तो पाठीमागचा खूप जास्त आदळतो। पण चला BMWचं फील वेगळं आहे यार। R15 विल बी R15, BMW विल बी BMW। तिच्यापेक्षा खूप जास्त कमिटेड आहे, सॉरी सेम टू सेम कमिटेड आहे पण आपल्या R15च्या का। अपनी वाली जो है उसका हैंडल मॉडिफाइड है, इस वजह से इसमें ज़्यादा कंफर्ट फील होता है। मतलब तिच्यात सॉरी म्हणजे तिच्यात जास्त कंफर्ट फील होतं कारण मी MT15चा हँडल बार तिला इन्स्टॉल केलेला आहे। अरे यार मी रायडिंग जॅकेटची समोरची जीप लावायची विसरलो। बरं चला इथलं इथं थोडंसं गरमी पण नाही होणार ॲटलीस्ट, नंतर मी लावून घेईल थोडंसं पुढं गेलं की।
बाकी फील जबरदस्त आहे, पिकअप वगैरे एकदम जबरदस्त आहे. तरी ती सर्व्हिसिंगवर आलेली आहे, सर्व्हिसिंगवर येऊन काही किलोमीटर एक्स्ट्रा झाली आहे. स्टील वर्किंग बेस्ट गिविंग पिकअप अँड एव्हरीथिंग, सगळं काही एकदम जबरदस्त फील देते ती. चला हंबा हंबा रंबा रंबा. वा मेरी जान. ओ मागून खूप जास्त उचकत शुभम दादा. पाठी मागचा माणूस जास्त उचकत म्हटलं, स्पीड ब्रेकर वरती खूप उचकत. त्या ठिकाणी मी पाठी माग एकदा उचकली होती ना तिकडं, तिथं डायरेक्ट माझ्या कमराला असं झटका बसला ना डायरेक्ट. म्हणजे आपण ज्यूस प्यायला थांबस्त वर दुखत होत माझं कंबर. हा बॅगचं पण वेट होत त्यातली त्यात, बॅग मुळे मी जास्त जोरात आदळलो. याने सडनली अलीकडे टाकली. खूप मूर्खपणा करतात लोक. झाली आली का अर्बन वरती स्पिन. थ्रॉटल थोडस जास्त ठेवावं लागतं वाटत. ट्रक अडकलाय, टाकू का इकडून? उतरायला प्रॉब्लेम आहे ना आपल्याला, नाही होणार. रिस्क है तो रिस्क है ब्रो, नाहीतर आणावं लागल रिवर्स. वा मेरी जान सिग्गा रोहित तू. एमपी मध्ये येऊन पण आम्ही महाराष्ट्रातले धंदे सोडलेले नाहीये. एमपी पोलीस वी आर कमिंग टू जेल. आम्ही महाराष्ट्रीयन असल्याची ओळख ही आमच्याकडे बघून नाही तर आमच्या कामांकडे बघून होती. बाबा पोलीस थाना इथंच आहे जवळ. नको रे बाबा. ओय 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 ओय. मला वाटलं आपण निघून जाऊन राव. थोडीशी हातात बसायला टाईम लागलेला, कारण हातात बसणं प्लस सगळंच मॅटर आहे तिथे. हंबा हंबा रंबा रंबा पळवा. स्पीड ब्रेकर नाही पाहिजे रे यार. जिंदगी में अगर आपको सफर का मजा लेना हो तो साथ में सामान कम रखना, असं मी कुठंतरी वाचलं होतं. आणि ती डे ती गोष्ट मला आज आठवती आहे, कारण आमच्याकडे एक बॅग आहे जिच्यामध्ये कपडे वगैरे सगळं आहे, ती थोडीशी मोठी आहे. आणि दुसरी बॅग आहे जिच्यामध्ये फक्त गोप्रो आणि माझं टॅब आहे एडिटिंगसाठी. तर तेवढ्या दोन गोष्टींमुळं आहे ना काय होतं आहे, ती बॅगमध्ये ठेवता येत नाही. आणि ही बॅग जर का मागच्याच्या पाठीवर द्यावा ना, ज्यावेळेस ही गाडी हाय स्पीडवरती जाती त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, मागचा जो आहे ना त्याला एकदम अशी माग ओढते, हवा एवढी खतरनाक माग ओढते ना, त्याला असं वाटतं की तो उडून जाईल डायरेक्ट मागच्या मागे. गड्डे शक्यतो वाचवण्याचे प्रयत्न मी करतोय, एखादं गड्डं नाही येत लक्षात त्यावेळेस प्रॉब्लेम होतो यार. रस्ता बरोबर चालू आहे ना, नाही शुभम भाई सोडत नाही भरोशावर, मी न्यायचं त्याला दुसऱ्या सिटीमध्ये. वा छोटा हाती, आमच्या हाती यायला तुझी भेट होत होती आज. अरे काय वाजती लाईला, कशी मजा येते ब्रो. आंबा आंबा रंबा रंबा होतोय आज. ओय ब्रो हळू,
भाई गड्ढ माजत नको घेऊ रे, हा कार वाला आहे ना गड्ढ चुकवतोय आणि ते गड्ढ माझ्याच वाट्याला येतोय म्हणून खड्डा खड्डा. तुम्ही काय म्हणता, तुमच्या भाषेत काय म्हणते? प्रत्येक रिजनल वाईज मराठी वेगळी आहे, तुमच्या रिजन मध्ये काही वेगळा शब्द असावा. आमच्या रिजन मध्ये काही वेगळा शब्द आहे. इंदोर कमिंग बेबी. दादाला पण शेवटी मला पकडायची वेळ आली, माग बसून त्यांनी मला पकडून ठेवलंय. स्पोर्ट बाईकचा हाच प्रॉब्लेम असतो, पिलियनला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. पिलियन म्हणजे माग बसणारा व्यक्ती. आय हाय मजे, आय हाय आय हाय मजे. याला जाऊ द्या आधी, कारण इथं आहे ना असं कर्व आहे आणि त्या कर्व मध्ये ट्रकचा काही भरोसा नसतो, आधीच त्याचे पाय उचकता इकडचे. बोथ आर नीडेड, दोन्ही पण गरजेचं आहे. हाय हाय म्हणजे दादा तुला बसता येत आहे का रे? नक्की गो माता की जय हो. गो माता कमिटेड बाईक्सचा खेळ थोडासा हार्डच यार. कमिटेड बाईक्स नका घेऊ तुम्ही कधी पण, क्रूज बाईक घ्या, कारण लंब्या राईडवरती आहे ना हालत खराब होऊन जाते. आणि ती भलेही 155 cc ची